हाय हॅलो रिवन मी चैतू चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी नॉनव्हेजची रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे ही एक वस्तू वापरून बनवा चिकन हळणी अजिबात चिकनचा वही श्वास येणार नाही चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जेणेकरून आपल्याला चिकनच्या रस्त्याचा अजिबात वही श्वास येणार नाही आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा हे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे हे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हा मी खडा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता इलायची लवंग वगैरे ते सगळं तुम्ही यामध्ये घालायचं आहे आणि इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ही मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे आपण दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेणार आहोत तुम्ही घरातली आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल आणि आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून जे आपण मसाले टाकलेले आहेत ते सगळ्या चिकनला लागले जातील तर हे छान असे मिक्स करून घेऊयात आपण आता हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे हे आपण वीस मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत झाकून आपण अळणी कुकरमध्ये बनवणार आहोत आता इथे यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे हे तुमच्या तुम्हाला जर कमी तेल हवं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता दोन चमचे घेतले तरीही चालेल आणि जर तुम्हाला जास्त तेल हवं असेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता आता हे छान असं आपलं गरम झालेलं आहे तेल आता यामध्ये हा मी अख्खा कांदा चिरून घेतलेला आहे जो आपण भजीसाठी लांबडा लांबडा चिरतो तसा चिरलेला आहे आता हे छान असं लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता आपला कांदा असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हे जे वीस मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं आपण चिकन ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे छान प्रकारे आपण परतून घेऊयात हे चिकन शिजवताना अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे सुरुवातीला आता हे छान प्रकारे असंच आपण परतून घेणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण काही काही चिकनचा वही वास येतो त्यामुळे ते चिकन अजिबात खात नाहीत बट या पद्धतीने जर तुम्ही प्रोसिजर फॉलो केली तर अजिबात चिकनचा वास येणार नाही आते तुमाल मीते आता इथे तुम्हाला दिसत असेल मी ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत शिजवतानाच घालायचं आहे जेणेकरून आपल्या चिकनचा अजिबात वैश्वास येणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे चिकन शिजवताना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे यामध्ये पाणी घालायची काहीच गरज नसते सुरुवातीला जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही आता हे छान प्रकारे याच पाण्यात आपण चिकन शिजवून देणार आहोत ही प्रोसिजर करायला दहा ते पंधरा मिनिटे लागतात जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आता तुम्हाला दिसत असेल बघा इथे पाणी आपलं आटलेलं आहे आणि आता फक्त तेल उरलेलं आहे आता याच तेलात आपण अजून पाच मिनिट चिकन रोस्ट करणार आहोत जेणेकरून त्यातील जो वय वास आहे तो अजिबात राहणार नाही छान असं आपलं चिकन रोस्ट झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा ब्राऊन कलरचं झालेलं आहे आपलं चिकन स्वतः हे अर्ध चिकन शिजलेलं आहे आता यामध्ये आपण एक तांबे पाणी ओतून घेणार आहोत ते तुमच्या मर्जीप्रमाणे ओतायचं आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात अळणी करायचं आहे तेवढं तुम्ही ओतू शकता सो आता इथे आपण एक तांबे पाणी ओतलेलं आहे आणि याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत आपण खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर हे मी चिकन उघडलेलं आहे म्हणजे कुकर उघडलेलं आहे खूप छान याची टेस्ट आहे बघा तुम्हाला दिसत असेल खूप छान असा कलर आलेला आहे छान असं चिकन शिजलेलं आहे आपलं आणि वय अजिबात व येत नाही चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा